वेलकम बॅक टू अवर चॅनल टुडेज मेनू सर्वांना हॅप्पी नवरात्री या वर्षीच्या नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ कलरच्या वेगवेगळ्या डिशेस मी तुम्हाला या चॅनलवर दाखवणार आहे तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या वर्षीच्या नवरात्रीची सुरुवात ही व्हाईट कलरपासून होत आहे तर आपण या डिशेसची सुरुवात ही व्हाईट सॉस पास्त्यापासून करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू व्हाईट सॉस पास्ता करण्यासाठी या ठिकाणी मी एक कप पास्ता घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही शेपचा पास्ता घेऊ शकता सर्वात प्रथम आपण पास्ता बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तीन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आणून आपण यामध्ये पास्ता टाकून घेणार आहोत त्याआधी यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा तेल तेल घालताना ते थोडं कमी घालायचं कारण की जर पास्त्याला ऑइलिंगची कोटिंग झाली तर त्याला सॉसची कोटिंग बसणार नाही पाण्याला एक उकळी आल्यानंतर यामध्ये पास्ता घालून तो आपण एटी पर्सेंट कुक करून घेणार आहोत जोपर्यंत आपला पास्ता एटी पर्सेंट कुक होत नाही तोपर्यंत हा पास्ता आपण बॉईल करून घेणार आहोत त्यापेक्षा जास्त पास्ता बॉईल करायचा नाही पास्ता बॉईल करून झालेला आहे आता आपण पास्ता चेक करून बघू पास्ता कट करून त्यामध्ये आत जर व्हाईट रिंग तयार होत असेल तर आपला पास्ता एकदम परफेक्ट असा तया तयार झालेला आहे आता हा पास्ता आपण चाळणीमध्ये गाळून घेऊ आणि यामधलं पाणी सेपरेट करून घेऊ पास्ता साईडला ठेवून आता आपण नेक्स्ट स्टेप करू त्यासाठी मी ते त्याच कढईमध्ये एक चम्मच तेल घेतलं त्यामध्ये आता व्हेजिटेबल आपण फ्राय करून घेणार आहोत या ठिकाणी मी कांदा सिमला आणि लसूण घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही व्हेजिटेबल कमी किंवा जास्त करू शकता आता तेलामध्ये लसूण टाकून तो एखाद दोन मिनटं परतून घेऊ लसूण परतल्यानंतर यामध्ये कांदा घालून घेऊ कांदा तेलामध्ये परतल्यानंतर सिमला घालून घ्यायची भाज्या आपल्याला जास्त फ्राई करून घ्यायच्या नाहीत त्याचा थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायच्या भाज्या परतल्यानंतर यामध्ये भाज्याच पुरतं मीठ घालून घ्यायचं मीठ घालून ते मिक्स करून घ्यायचं यानंतर आता यामध्ये मिरेपूड घालून तेही मी मिक्स करून घेते मिरेपूड घालून भाज्या एखाद दोन मिनटं परतून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम बंद करून भाज्या साईडला ठेवून देऊ व्हाईट सॉस तयार करण्यासाठी एका पॅन मध्ये दोन चम्मच बटर घालून घ्यायचं बटर पूर्णपणे वितळून नंतर यामध्ये दोन चम्मच मैदा घालून घ्यायचा मैदा आणि बटरचं प्रमाण सारखं असलं पाहिजे मैदा हा आपण तोवर भाजणार आहे जोपर्यंत आपल्या मैद्यामध्ये मा छान असा वास येणार नाही मैदा थोडा लालसर होईपर्यंत बटरमध्ये भाजून घेऊ एक कप पास्त्यासाठी दोन चमच मैदा लागतो यापेक्षा जास्त मैदा घालायचा नाही मैदा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत दूध घालतानी ते थोडं थोडं करून दूध यामध्ये घालून घ्यायचं जेणेकरून आपल्या मैद्यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत थोडं दूध घालून ते मिक्स करून घेते नंतर यामध्ये परत दूध घालून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं अशाच प्रमाणे आपण यामध्ये एक कप दूध घालून घेणार आहोत एक कप पास्त्यासाठी एक कप दूध लागतं आता मी या ठिकाणी दूध मिक्स करून घेते आणि यामधल्या गुट्या मोडून घेते या स्टेजला आता आपण पूर्ण पूर्ण दूध दूध घालून घालून घेणार आहोत व्हाईट सॉस पूर्ण थिक होईपर्यंत आपण शिजून घेणार आहोत शिजून घेताना तो मिडियम गॅसवर शिजून घ्यायचा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर ब्लॅक पेपर पावडर ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स सुद्धा यामध्ये घालून ते मिक्स करून घ्यायचे त्याचबरोबर यामध्ये मी मिक्स हब घालून ते सर्व एकत्र मिक्स करून घेऊ व्हाईट सॉस थोडा घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊ या ठिकाणी आपला व्हाईट सॉस तयार झालेला आहे आता यामध्ये तयार केलेल्या व्हेजिटेबल घालून त्या मिक्स करून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये बॉईल करून घेतलेला पास्ता घालून तो व्हाईट सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचा पास्त्याला सॉसची कोटिंग झाल्यानंतर यामध्ये आपण चीज घालून घेणार आहोत तुम्हाला जर चीज आवडत नसेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता या ठिकाणी मी एक क्यूब चीज यामध्ये घालून घेत आहे चीज घालून ते मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करून घ्याय चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता चीज मिक्स करून गॅसची फ्लेम बंद करायची अशा प्रकारे तयार आहे आपला व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला व्हाईट सॉस पास्ता सर्व आणि गार्निशिंग करून घेऊ त्यासाठी मी इथे व्हाईट सॉस पास्ता एका प्लेटमध्ये काढून त्यावर मिरेपूड ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स त्याचबरोबर चीज घालून गार्निशिंग करून घेतलेला आहे तुम्हाला हा व्हाईट सॉस पास्ता कसा वाटला हा मला कमेंट करून सांगायला विसरू नका